हॅलो वेलकम टू चिन्मय केक्स अँड क्लासेस आता आंब्याचा हंगाम सुरू आहे मग आंब्यापासून बनणार रेसिपीज व्हायलाच हव्यात हो ना आज आपण अशी एक रेसिपी घेऊन आलेलो आहे की जी तुम्ही बारा महिने स्टोअर करू शकता आणि ह्यात तुम्हाला जास्त काहीही खर्च नाही फक्त हे जे आपण सात आंबे घेतलेत हे आंबे पर्चेस करण्यासाठी जेवढा खर्च लागणार आहे तोच फक्त तुम्हाला हा खर्च आहे ही रेसिपी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूपच औषधी आहे ती कशी ते आपण या व्हिडिओच्या एंडला डिस्कस करणारच आहोत तर चला मग आपल्या सुंदर अशा रेसिपीला सुरुवात करूयात आपण सात छोटे छोटे आंबे पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत अर्ध्या तासानंतर आपण या आंब्यांच्या वरचे साल अशा पद्धतीने काढून घेणार आहोत या गोष्टी थोड्या केअरफुली करायच्या अदरवाईज हाताला आपल्याला लागू शकतो अगदी सुंदर चवीला छान आणि कमीत कमी कष्टात होणारी रेसिपी आहे अशा पद्धतीने आपण सर्व आंब्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता आपण हा आंबा खिसणीने खिसून घ्यायचं आहे म्हणजे याच्या गोल चकत्या पाडून घ्यायच्यात बटाट्याचे वेपस करण्यासाठी आपण जी खिसणी वापरतो आहे तीच खिसणी आपण इथे वापरतो आहे अशा पद्धतीने आपण आंब्याच्या चकत्या करून घेतो आहे अशी खिसणी वापरताना आपल्या बोटांची देखील काळजी घ्यायची सर्व आंबांच्या आपण चकत्या करून घेतलेल्या आहेत ही चकती गोलच यावी असं काही नाही आहे पण ही चकती पातळ असावी एवढं मात्र नक्की आता आपण या चकत्या एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि या कडक उन्हामध्ये पूर्णपणे व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आहेत या चकत्या जेवढ्या छान व्यवस्थित कडक उन्हामध्ये वाळतील तेवढीच पावडर देखील याची खूपच फाईन होते तुम्ही पाहू शकता दोन दिवसानंतर आपल्या आंब्याच्या चकत्या खूपच छान अगदी कडकळीत वाळलेल्या आहेत आता आपण या चकत्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत इथे मी मिक्सरचं मधलं भांडं घेतलेलं आहे म्हणजे एक छोटं असं जे आपण लसूण खोबरे करण्यासाठी वापरतो एक मोठं असं जे आपण ताक करण्यासाठी लोणी काढण्यासाठी वापरतो आणि त्या दोन्हीच्या मधलं एक भांडं असतं त्या भांड्यामध्ये आपण या चकत्या बारीक करून घेतोय तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे बारीक झालेले आहेत पण ह्या पूर्णपणे बारीक झालेलं नाही त्यासाठी आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हा बारीक करून घेतो आहे अशा पद्धतीने uh, ही आपली पावडर तयार झाली ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतो आहे आपण अशा पद्धतीने आपली आमचूर पावडर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ही पावडर आणि थोडीशी बारीक हवी असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये आणि थोडा वेळ ही बारीक करू शकता तुम्ही ही आमचूर पावडर बारा महिने एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवू शकता आमचूर पावडरचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करणे हे खूपच महत्त्वाचे आहे यामुळे पित्त कमी होऊन आपल्या पचनक्रियेला चालना मिळते त्याचबरोबर याच्या दैनंदिन वापरामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट व्यवस्थित साफ व्हायला हो सुरुवात होते म्हणजेच पचनमार्गाचे कार्य सुरळीत चालल्यामुळे आपण एक निरोगी आयुष्य जगू शकतो तुम्हाला ही हेल्दी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आमचूर पावडर घरच्या घरी बनवा आणि याचा दैनंदिन जेवणामध्ये याचा वापर करा आणि निरोगी रहा धन्यवाद